बातमी मुंबईतल्या धास्तावलेल्या पालकांची. त्याचं झालं असं, शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन घरी निघालेली बस ही वेळेत पोचली नाही, तासभर उशिरानं आली, त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी ताबडतोब शाळेत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अधिकाऱ्यांनी ही बस विद्यार्थ्यांसह काही वेळातच ताब्यात घेतली आणि ही बस सापडल्याचं सांगितलं. मात्र या दरम्यान स्कूल बस नेमकी कुठं होती, शाळेसोबत अथवा पालकांसोबत कोणती संपर्क यंत्रणा नव्हती का, असे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत. दरम्यान झालेल्या प्रकाराबाबत शाळेनं दिलगिरी व्यक्त केली असून पुन्हा असा प्रकार घडणार नाही असं स्पष्ट केलंय. दरम्यान या सगळ्याबद्दल मुंबईच्या आम्ही पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया. गोंधळ नव्हताच मुळात, ते कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम झाला होता पालकांच्या मध्ये. कारण काय, आज पहिला दिवस होता त्या प्रतिते शाळा आहे सांताक्रूझ मधले, तिथल्या प्रिन्सिपलशी पण मी आता बोललो सविस्तरपणे. बरं. आणि त्या शाळेत आज जे नाही नवीन बसेसच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, ते बसेस एकतर उशीर आल्या आणि रस्ते पण माहित नव्हते त्यांना. त्यामुळे साधारण 2.5 तास असं त्यांचं प्रिन्सिपल मॅडमचं म्हणणं आहे की 2.5 ते 3 तास ती मुलं उशिरा पोहोचली. आणि मधल्या काळामध्ये त्या दिदी असतात बसमध्ये, त्यांनी स्विच ऑफ केले. आता पॅनिक मध्ये सगळ्या पालकांचे कॉल येत असतील, उशीर का झाला, उशीर का झाला. ते आपापल्या घरी सगळी मुलं पोहोचलेली आहेत, व्यवस्थितपणे पोहोचलेली आहेत. पालक ऑफकोर्स घरी वेळेवर मुलं आली नाही तर पॅनिक होणं हे स्वाभाविक आहे. त्यांनी येऊन शाळेमध्ये रोष व्यक्त केलेला आहे. शाळा त्याच्यावरती योग्य ती डिसिप्लिनरी ऍक्शन त्यांच्या काय कॉन्ट्रॅक्टरवरती असेल ते घेत असेल. 2 दिवस ती शाळा स्कूल बसेस सर्व्हिस थांबवणार आहे जोपर्यंत रस्ते माहीत होत नाहीत आणि योग्य पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जात नाही. असायला पाहिजे GPS सिस्टम. आणि आता तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPS आहे, त्यामुळे त्याचं ट्रॅकिंग हे साधारणपणे कुठल्याही पद्धतीनं मोबाईल साध्या ऍप्लिकेशनच्या आधारे करता येतं. आणि या सुविधा शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशननी व्यवस्थितपणे पाहिल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. मुलांचं मॉनिटरिंग करणं हे अपेक्षित आहे. शाळेतून विद्यार्थी घडत असतात, विद्यार्थ्यांवरती संस्कार होत असतात, पण काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला जातोय इतका की तो जीवावर बेतो. असंच एक प्रकरण घडलं, ते म्हणजे कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये मुख्याध्यापकानं मानसिक त्रास दिल्यानं विद्यार्थ्यांना आत्महत्या केली, त्यामुळे संतप्त नागरिकांनी पालकांनी शाळेवर दगडफेक केली. तर नागपुरात दारोड्यांनी शाळेत हैदोस घातला. पुण्यात पुन्हा एकदा बाउन्सर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली, तिथं बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्यातली तुमच्या गावातली बातमी, महाराष्ट्रात आज काय कुठे घडलं सगळं जाणून घेऊयात मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये. छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.